आता आपल्याला उपसृष्टी अबीजपत्री वनस्पती बघायची. अबीजपत्री वनस्पतीचे तीन भाग केलेले आहेत, विभाग एक, विभाग दोन आणि विभाग तीन. पहिला विभाग आहे थॅलोफायटा, दुसरा विभाग आहे ब्रायोफायटा आणि तिसरा विभाग आहे टेरिडोफायटा. तर ह्या तिन्ही विभागांचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. सुरुवातीला आपण विभाग एक थॅलोफायटाचा अभ्यास करूया. तुम्ही एक उदाहरण बघितलेलं असेल किंवा तुम्ही परिसरामध्ये फिरायला गेले असाल, तर परिसरामध्ये फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी एखादं डबकं तुम्हाला हिरव्या रंगाचं बघायला मिळालं असेल, तर असं का होतं त्याचं कारण तुम्ही शोधा. परंतु हिरव्या रंगाचं जे काही डबकं आहे त्या ठिकाणचं थोडंसं पाणी तुम्ही एखाद्या चंचुपात्रामध्ये घेऊन या प्रयोगशाळेमध्ये, आणि एका पेटी डिशमध्ये ते पाणी ठेवून तुम्ही एक स्वच्छ अशी काचपट्टी घ्या आणि त्या काचपट्टीवर पाण्याचा एक थेंब टाका आणि त्या पेटी डिशमधला चिमट्याच्या साह्याने एक तंतू काढा आणि त्या काचपट्टीवर ठेवा. काचपट्टीवर ठेवल्यानंतर त्याच्यावर एक आच्छादन काच टाका आणि सूक्ष्मदर्शक यंत्राखाली बघा तुम्हाला कशा प्रकारची रचना दिसते ते तुम्ही इथं आकृतीमध्ये बघू शकता. त्यानंतर ह्या गटामध्ये ह्या विभागामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची वैशिष्ट्य बघायला मिळते ते आपण आता बघूया. तर यातली पहिलं वैशिष्ट्य जे आहे, ह्या प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत ह्या गोड्या आणि खाऱ्या पाण्यामध्ये म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की मूळ, खोड, पान, फुलं यांसारखं कोणत्याही प्रकारचं अवयव यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. त्यानंतर ह्या स्वतः स्वयंपोषी असतात, यांच्यामध्ये हरितद्रव्य असतं, त्यामुळे स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करू शकतात, हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर याच्या उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला शैवाल हे एक उदाहरण घेता येईल. मग शैवालमध्ये सुद्धा बरेचसे प्रकार आहेत, मग त्याच्यामध्ये एक पेशीय शैवाल आहे, बहुपेशीय शैवाल आहे, अतिसूक्ष्म अशा प्रकारचे पण शैवाल असतात. ह्या प्रकारांवरून आपल्याला शैवाल बरेचसे बघायला मिळते. त्यानंतर याच्यातलं अजूनही उदाहरण बघायचं असलं तर तुम्हाला स्पायरो वगैरे तुम्ही याच्या आधीच त्या रचनेमध्ये बघितलं की आकृतीमध्ये काचपट्टीमध्ये बघितलं की ती काचपट्टी जी बघायला मिळाली तुम्हाला ती स्पायरो वगैरेची, स्पायरो वगैरेची आकृती तुम्ही याच्या आधी पण बघितलेली असेलच. तर याचे अजून उदाहरण तुम्हाला बघता येतील. सोबतच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय ते चित्र बघा. कारा, उलवा यांसारखे उदाहरण तुम्हाला त्याच्यामध्ये बघता येईल, त्याची रचना कशी येते तुम्ही अभ्यासा. त्यानंतर याच गटामध्ये अजूनही आपल्याला काही अशा काही वनस्पती बघायला मिळतील की त्या वनस्पतींना पान, खोड, मूळ यांसारखे इतर प्रकार नाहीची, परंतु हरितद्रव्य पण त्याच्यामध्ये नसतं आणि ते जे आहे ते म्हणजे किर्म किंवा कवक. कवक म्हणजे बुरशी. तुम्ही बुरशी बघितलेली असेल, पावर आलेली बुरशी, पोळीवर आलेली बुरशी, बऱ्याचशा वेळेस चपातीवर पण आलेली, आपण चपलांवर वगैरे आलेली बुरशी तुम्ही बघितलेली असेल, असे बरेचसे उदाहरणं तुम्हाला शोधता येतील. मग अशा प्रकारे हे वैशिष्ट्य आपल्याला थॅलोफायटामध्ये बघायला मिळाले. त्यानंतर विभाग दोन जो आहे तो म्हणजे ब्रायोफायटा. आता ब्रायोफायटाचे आपल्याला वैशिष्ट्य बघायचे, परंतु ते तत्पूर्वी आपल्याला ब्रायोफायटाचे ह्या वनस्पती कुठे बघायला मिळतात, तर पावसाळ्यामध्ये तुम्ही अशा वल्सर विटा बघितलेल्या असतील, त्या वल्सर विटांवर असा हिरवागार गालिचा त्या ठिकाणी बघायला मिळाला असेलच. त्याचबरोबर इथं तुम्हाला आकृतीमध्ये पण दिसतंय बघा त्या ठिकाणी कशा पद्धतीने तो हिरवा असा गालिचा तयार झालेला आहे. त्याचबरोबर या व्यतिरिक्त पण अजून तुम्हाला उदाहरणं घेता येतील की बरेचसे खडकांवर सुद्धा आपल्याला असं हिरवागार गालिचे बघायला मिळतो. अजूनही दलदलीचा भाग वगैरे असेल तर अशा ठिकाणी पण, मग अशा ठिकाणचा थोडासा भाग तुम्ही चिमट्याच्या साह्याने काढून आणा आणि प्रयोगशाळेमध्ये एका काचपट्टीवर ठेवून तो तपासा, बघा कशा प्रकारची आकृती बघायला मिळते, त्याची रचना बघा, ती पण आकृती तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळेलच. आता जर त्याची रचना जर तुम्ही बघितली तर तुम्हाला हिरव्या रंगाचे असे म्हणजे पानांसारखा भाग दिसतो, परंतु ते पान नाही. त्याचबरोबर मुळांसारखा भाग दिसेल, पण ते मूळ नाही आहे, त्याला मुळात म्हणतात. म्हणजे अशी त्याची रचना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. मग याच्यामध्ये महत्त्वाचे वैशिष्ट्य अजून आपल्याला कोणकोणती बघायला मिळतात, या गटातील वनस्पती जी आहे ती उभयचर असतात. म्हणजे ह्या ज्या वनस्पती आपल्याला बघायला मिळतात ह्या वाढीसाठी जमिनीवर वाढतात आणि यांना प्रजननासाठी यांना पाण्याची आवश्यकता असते, म्हणून याला उभयचर म्हटलेलं आहे. त्याचबरोबर
याच्यात अजूनही आपल्याला वेगळे वैशिष्ट्य बघता येतील, ते म्हणजे या बहुपेशी असतात, ह्या ज्या वनस्पती असतात या बहुपेशी असतात, स्वयंपोषी असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्याचबरोबर यांचा आकार आणि रचना जर बघितली तर चपटी अशी रिबीन जी असते त्या रिबिणीसारखा आकार तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर यांच्यामध्ये आपण आधीच बघितलं की खरी मुळं खोड पान यांसारखा प्रकार नाही, मुलाबसारखा भाग तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतो. तुम्ही आकृतीमध्ये पण त्याची रचना बघा, मुलाब तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट दिसते. त्याची उदाहरणं तुम्हाला घेता येतील, अजून उदाहरणं तुम्ही आकृतीमध्ये तुम्हाला लक्षात घेता येतील की तिथं बरेचशी उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला, मॉस आहे, मर्केशियाई यांसारखी उदाहरणं तुम्ही तिथं अभ्यासू शकता. त्यानंतर आपल्याला तिसरा जो विभाग बघायचा आहे तो म्हणजे टेरिडोफायटा. आता टेरिडोफायटाचं उदाहरण जर बघितलं तर आपण बऱ्याच वेळेस गार्डनमध्ये जातो, गार्डनमध्ये कुंडीमध्ये वगैरे असे छानपैकी ते नेचरचे रोप तुम्ही बघितलेले असेल, नेचरचे झाडं बघितलेले असेल, की त्याला मागच्या बाजूला असं गोल गोल ठिपक्यांसारखा भाग आलेला तुम्ही बघितलेला असेल. मग आता बघा याची वैशिष्ट्य कोणकोणती आहे. ती ह्या गटातील ज्या वनस्पती असतात यांना फळं फुलं येत नाही, ह्या घरातल्या वनस्पतींना फळं फुलं येत नाही. त्याचबरोबर अजूनही त्याच्यात महत्त्वाचे काही वैशिष्ट्य आपल्याला सांगते की यांचं जे प्रजनन आहे हे बीजाणूंद्वारे अलैंगिक प्रजनन घडून येतं आणि युग्मक निर्मितीद्वारे लैंगिक प्रजनन घडून येते. म्हणजे हा दोन महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. म्हणजे याची जर तुम्ही पानांची रचना वगैरे बघितली, तुम्हाला आकृतीमध्ये बघायला मिळते याची पानांची रचना कशी असते बघा, साधारणतः तुम्हाला असे गोल गोल ठिपके पानाच्या मागच्या बाजूला बघायला मिळते. त्यातला थोडासा भाग जर काढून तुम्ही काचपट्टीवर बघितला आणि सूक्ष्मदर्शक यंत्राखाली जर बघितला तर तुम्हाला स्पष्टपणे त्याचे बीजाणू वगैरे बघायला मिळतील. याचे उदाहरण आपल्याला अजूनही घेता येईल की नेचे हे उदाहरण तर आपण घेतलेले, त्यानंतर मार्सेलिया वगैरे यांसारखी उदाहरणं अजून बघता येतील तुम्हाला चित्रामध्ये, आकृतीमध्ये तुम्हाला ती काही उदाहरणं दिसत आहेत बघा.